सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत हे भाजपच्या सहकार्यामुळे निवडून आलेत, मात्र पालकमंत्र्यांना याचा विसर पडल्याचा त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय। लोकसभेसारखे विधानसभा निवडणुकीत होणार नाही, भाजप विधानसभा स्वबळावर लढेल आणि आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा भाजपच्या तिन्ही तालुका अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिलाय। भाजपचे काही लोक म्हणजे आपण प्रवेश करून घेण्याच्या मार्गावर राहिलं अशी जी बातमी आलेली होती ही पूर्णपणे चुकीची आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या एकही ह्या विधानसभेच्या कार्यकर्ता असू दे किंवा आपला पुढारी किंवा आपला मेन पदाधिकारी असतो, म्हणजे एकही पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुठेही एखादी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं नाही किंवा आमचा कार्यकर्ता किंवा बाई बोलतो नाही। तर हे कुठेतरी आपण चर्चेत राहावं म्हणून दीपकबाईंनी आपला हा एक पत्रकार परिषद घेऊन मांडलेलं आपलं एक मत आहे। दुसरा विषय म्हणजे आपल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये ते मुस्लिम बांधवांसाठी एक प्रार्थनास्थळ जी तिसरी इमारतीचं बांधकाम होतं म्हणजे मुक्काम इथं होतं, गेले 3 वर्ष ते लोक सतत पालकमंत्र्यांकडे जाऊन पाठपुरावा करत होते, पण पालकमंत्र्यांनी ह्यात कुठलाही लक्ष न घातल्याने सर्व बांधव मुस्लिम बांधव आमच्या कार्यालयामध्ये आले, मला भेटले स्वतः। मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं आमचा विषय कुठला पाहिजे, मग आमचे राज्याचे सरचिटणीस आमचे दिलीप साहेब चव्हाण साहेबांमार्फत आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, तशी बघा तुमच्याकडे पत्र घेऊन दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांच्या रिमार्क पण मानलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या आमच्या प्रयत्नातून त्या मुस्लिम बांधवांना आज आपलं ते दुसऱ्या इमारतीचं बांधकाम आलं त्यात परवानगी मिळालेली आहे। दुसरा विषय हा आपला हा मतदारसंघ आहे, आपल्या निवृत्त पत्र वाटलं आहे हा शिवसेनेला आपल्याला कुठला आहे असं त्यांचे म्हणजे आपण वक्तव्य केलेलं आहे, पण हे चुकीचं आहे। आमच्या वरिष्ठ पातळीवरून ज्यावेळी युतीचा आरोप कुठलंही बोलणं झालं नाही, पण आम्ही आमच्या वरिष्ठावरून आमदार तालुकाध्यक्षांना सूचना दिलेली आहे तिन्ही तालुकाध्यक्षांना, हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आपल्या स्वबळावर लढायचं आहे। उद्या युती झाली तर हा युतीमध्ये आपल्याला जुटणार आहे, नाही झाली युती तरी आपल्याला हा मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढवायचा आहे। ह्या सूचनेनुसार आम्ही गेले 2 ते 2.5 वर्ष ह्या मतदारसंघात खाली 307 बूथ आहेत, 307 बूथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि ते 7 बूथपर्यंत आम्ही संघटना आपली स्ट्रॉंग म्हणजे मजबूत संघटना आपण बांधलेली आहे आणि ह्या संघटने बांधण्याचा जो रिझल्ट आहे तर हा येत्या लोकसभेला पण आपल्याला दिसलेला आहे। त्यामुळे असं कोणीच नाही समजत भारतीय जनता पार्टीला असं गृहित धरून चालायचं नाही, भारतीय जनता पार्टीला विरोध धरून, कारण आता 4-4.5 वर्ष झाली, 4.5 वर्षांमध्ये जो जिल्हा नियोजनचा विधी आहे एकही तालुकाध्यक्षांना विश्वास घेतला नाही। आपल्या 3 तालुकाध्यक्ष आहे विधानसभा मतदारसंघामध्ये, 3 तालुकाध्यक्षांना एकही फंड दिला नाही किंवा एकही रुपयाचा निधी आहे तो आपल्याला दे न देता तर आम्ही विश्वास घेऊन काम करतो सांगणं चुकीचं आहे। तर आता काही कालावधीमध्ये आपला जो पाणी टंचाईचा विषय होता किंवा इतर त्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत, पण 4.5 वर्षात कुठलंही आपल्याला एकही म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकही फंड्स मिळाला नाही पहिला म्हणजे, मग युती अजून काय उपयोग, मग भविष्यात आम्ही कसं मदत करणार? कारण हा मतदारसंघ जर कार्यकर्ते जर आम्हाला सक्षम ठेवले पाहिजे तर आम्हाला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला लढवलाच पाहिजे। शासकीय ज्या कमिट्या आहेत जर दीपकबाई जर म्हणत असतील पालकमंत्री या नात्याने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले, जर असं असेल तर शासकीय कमिटीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या कार्यकर्त्याला स्थान दिलं हे त्यांनी जाहीर करावं। साधी दक्षता कमिटी असू दे की त्याच्या पुढच्या सर्व कमिट्या असू दे जिल्हा स्तरावर, कुठल्याही कमिटीवर भारतीय जनता पार्टी म्हणून स्थान देण्यात आलेलं नाही। फक्त जिल्हा नियोजनचा जो विषय आहे त्या जिल्हा नियोजनचे सदस्य हेच फक्त भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहे, इतरत्र अंतिम निवडणूक ही झाल्यानंतर झालेली आहे। त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यातील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे सेना भाजपची युती
युतीचे खासदारांचे आम्ही प्रचार करत असताना सुद्धा मापणच्या प्रचार सभेमध्ये दोन आमचे सरपंच भोगवा आणि नियुक्ती सरपंच यांना शिवसेनेकडे घेण्याचा प्रयत्न चालू होता. ज्यावेळी आम्हाला हे समजलं त्यावेळी आम्ही त्यांना कार्यालयात बोलून याबाबत आमचे विचार परखड मांडले आणि जर ते प्रवेश झाले तर यापुढे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कुठल्याही कार्यक्रमामध्ये सामील होणार नाही प्रचाराच्या असं ज्यावेळी निक्षून सांगितलं त्यावेळी त्या सरपंचांचे प्रवेश थांबवले गेले. त्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं की आम्हाला कार्य खालच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले ते स्वाभिमानचे आहेत म्हणून आम्ही त्यांना घेत होतो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलेलं आहे. युती आणि भाऊ गेली अडीच ते तीन वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्ष म्हणून थोडाफारचं कामकाज करत असताना पालकमंत्र्यांना तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष कोण आहे सुधीर दळवी कोण आहे हे माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांनी विकास आणि महत्त्वाचा मुद्दा काय जे विकास कामाबद्दल जे 60-40 फॉर्म्युला आहे त्याबद्दल तिनेही तालुकांना कधीच दीपक बाई नगर करून कधीच विश्वासात घेतलेलं नाही. त्यामुळे विकासाच्या बढायसाठी म्हणून आम्हाला म्हणून आम्ही तिन्ही तालुका अध्यक्ष आणि आमची कमिटी आहे आणि या विधानसभेची जी आपली भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी आहे हे ठरवलेलं आहे. भविष्यात जरी युती झाली तरी हा मतदारसंघ जर भारतीय जनता पार्टीला मिळण्याचा प्रयत्न केला कारण वरिष्ठ भाजपकडून आम्हाला सांगितलेलं आहे नाहीतर उद्या हा मतदारसंघ नाही मिळाला तरी पण आपण स्वतंत्र इकडे लढवणार आणि भारतीय जनता पार्टीचा इकडून कार्यकर्ता जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आपण निवडू लागणार. वेळ दिलेला आहे या विधानसभेच्या संपूर्ण या कोर 10-12 आणि आम्ही 10-12 त्यांची भेट घेऊ मुख्यमंत्र्यांची आपला हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला कुठल्यासाठी आपण तो प्रयत्न करावा. मुख्यमंत्री जवळचे असले तर ते कॅबिनेट राज्य शासन चालवताना आता पण पक्ष म्हणून मुख्यमंत्री आम्हाला ठाम विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवर पक्ष म्हणून ते बघताना इकडची सीट भारतीय जनता पार्टीलाच मिळणार कारण ते वरिष्ठ आमचे नेते आहेत नेते मंडळी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ही सीट भारतीय जनता पार्टी म्हणून ठरवायची आहे. कारण तिथं हा कोकणपट्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एक लागणारी नेहरारी सीट म्हणून तर ती एक सावंतवाडीची भारतीय जनता विधानसभा आहे. आणि संघटनात्मक विचार जर केला तर भारतीय जनता पार्टी एवढी ताकद कुठल्याही पक्षाची नाही. बूथ स्तरावर म्हणजे मी वेंगुर्ला तालुक्याचा विचार केला तर 93 बूथवर 1-25 अशी आपली कमिटी कुठल्याच्या पक्षाने जाहीर करावी आपली कमिटी. दुसरी गोष्ट 50 प्रमुखापर्यंत काम हे आम्ही भारतीय जनता पार्टी माध्यमातून करत आहोत त्यामुळे संघटनात्मक ताकद ही भारतीय जनता पार्टीची सर्व पक्षांपेक्षा चांगल्या पद्धतीची असल्यामुळे भारतीय जनता पार्टी कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.